नमस्कार, पुन्हा एकदा स्वादिष्ट स्टाईल मध्ये तुमचं मनापासून स्वागत। आणि आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यासाठीच्या स्पेशल 3 हेअरस्टाईल। ह्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल आहेत आणि याच्यामध्ये आपण हा क्लचर वापरून या हेअरस्टाईल बनवणार आहोत। तर ह्या खूप सोप्या सिंपल हेअरस्टाईल आहेत आणि या हेअरस्टाईल तुम्ही लग्न फंक्शनसाठी, पार्टीसाठी, वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी हा हेअरस्टाईल तुम्ही करू शकता। आणि या हेअरस्टाईलसाठी वेळ तर कमी लागतोच, त्याचबरोबर या तुमच्या जर तुमचे पातळ केस असतील तर त्यासाठी तर अतिशय उपयुक्त आहेत। तर या तिन्ही हेअरस्टाईल पातळ केसांसाठी तर खूप छान आहेत, खूप बाउन्स येतो या हेअरस्टाईलनी। तर तुम्हाला यामधली कोणती हेअरस्टाईल जास्त आवडली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। तर चला भेटूया व्हिडिओमध्ये। तर हेअरस्टाईल करताना अगोदर केस कोम करून घ्यायचे, पूर्ण गुंता काढून घ्यायचा, तरच आपली हेअरस्टाईल एकदम व्यवस्थित येते। तर सुरुवातीला फर्स्ट हेअरस्टाईलसाठी मी सुरुवातीचे जे समोरचे पुढचे केस आहेत तर ते पूर्ण गोळा करून घेणार आहे आणि माथ्यावरती ते सर्व केस मी एका हाताने पकडून ठेवलेले आहेत। तर अशा पद्धतीने एकदम सोपी आहे, इझी हेअरस्टाईल आहे। सर्व केस समोरचे मी गॅदर केले आणि थोडेसे हाताने पुढे सरकवले, जेणेकरून थोडा छोटासा पप यावा किंवा केस बाउन्सी दिसावे यासाठी। त्यानंतर हा एक क्लचर आहे, हा वापरून आपण आजच्या तिन्ही हेअरस्टाईल करणार आहोत। तर माथ्यावरचे सर्व केस मी सिक्युअर केले, त्यानंतर पाठीमागच्या साईडला जे मागचे केस उरले होते तर त्या केसांचं दोन भागामध्ये पार्टिशन केलं आणि त्यामधला एक भाग पुन्हा मी कोम करून घेतला, जेणेकरून त्याच्यामध्ये पण गुंता नसावा, आणि तो भाग मी पुन्हा त्या क्लचरभोवती रोल करून घेतला। म्हणजे यामुळे काय होईल की तुमच्या गर्मीसाठी जे हेअरस्टाईल आहेत तर तो पण होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फंक्शनसाठी सुद्धा अशा पद्धतीचा हेअरस्टाईल करू शकता। फक्त मी जो ब्ल्यू कलरचा क्लचर वापरला आहे तर तुम्ही तिथे ब्लॅक कलरचा वापरू शकता आणि जो रोल केलेला भाग आहे तिथे आपण ज्या हेअर पिन असतात तर त्याने सिक्युअर करून घ्यायचा आहे। एखाद्या पिननी सिक्युअर केला तरी चालेल, तुमचे जास्त जाड केस असेल तर 1 ते 2 पिना तुम्हाला लागू शकतात। त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो पण मी असा कोम करून घेणार आणि तो पण अगेन मी क्लचरभोवती रोल करून घेणार। वाव, किती छान म्हणजे लुक आलेला आहे। आणि हा पण भाग पुन्हा मी पिनाने एका सिक्युअर करून घेणार आहे। तर ह्या गर्मीसाठीच्या आणि फंक्शनसाठीच्या पण हेअरस्टाईल आहेत। तर समोरच्या भागाची जी हेअरस्टाईल आहे तर तुम्ही आणखी चेंज करू शकता आणि पाठीमागच्या अशा पद्धतीने हेअरस्टाईल करू शकता। तर आपली फर्स्ट हेअरस्टाईल कम्प्लीट झालेली आहे। मोजून आपल्याला 1 ते 1.5 मिनिट जास्त लागलेला आहे ही हेअरस्टाईल करण्यासाठी। तर हा फ्रंट लुक आहे आणि तो मागचा होता तो बॅक लुक। तर ही आपली फर्स्ट हेअरस्टाईल झालेली आहे। तर ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर दुसरी हेअरस्टाईल आहे, तर चला आपण दुसऱ्या हेअरस्टाईलकडे जाऊयात। तर यावेळेस मी काय केलेलं आहे, जे माझ्या आयब्रोचे पॉईंट आहेत तिथून केस पिक केलेले आहेत, वरती उचललेले आहेत आणि त्यानंतर समोरचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने पुन्हा एकदा गॅदर करून घेतलेला आहे। तर दोन्ही आयब्रोच्या पॉईंटवरचे जेवढे पण केस समोरचे येत आहेत तर तेवढे केस मी हाताने गॅदर करून घेतलेले आहेत आणि आपल्याला तिथे छोटा पप बनवायचा आहे। जर पातळ केस असतील तर मी जे तुम्हाला व्हिडिओमध्ये ट्रिक दाखवते तर ती नक्की यूज करा, तुमच्या केसांना नक्की बाउन्स येईल। कोंबने आपल्याला अशा पद्धतीने केस खाली खेचायचे आहे, त्यामुळे काय होईल की तुमच्या केसांना बाउन्स येईल। त्यानंतर हा पप आपल्याला पिनाने 1 ते 2 पिनाने सिक्युअर करून घ्यायचा आहे। पप सिक्युअर झाल्यानंतर जे बाजूचे केस आहेत ते घेऊन पुन्हा आपल्याला पाठीमागच्या साईडला पोनी बांधून घ्यायची आहे। तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त असं फास्ट वगैरे केलेलं नाही आहे, तर जे बिगिनर्स आहेत तर त्यांच्यासाठी ह्या खूप छान हेअरस्टाईल आहेत आणि पटकन शिकता येण्यासारख्या ह्या हेअरस्टाईल आहेत। मी पोनी बांधून घेतली आणि त्यानंतर मी तुम्हाला जो मगाशी क्लचर दाखवला होता तोच क्लचर आपण हेअरस्टाईलमध्ये वापरणार आहोत। पुन्हा केस कोम करून घेतली आणि केस वरच्या साईडला घेऊन रबरच्या जस्ट वरती मी हा क्लचर लावून केस सिक्युअर करून घेतलेले आहेत। ते केस सिक्युअर झाल्यानंतर वरचे जे केस होते तर त्या केसाने आपल्याला पुन्हा हा क्लचर हाईड करायचा आहे, लपवून घ्यायचा आहे हा क्लचर। म्हणजे पूर्ण केस क्लचरवरून आपल्याला घ्यायचे आहेत पाठीमागच्या साईडला।
तर ज्यांना खूप फ्रेंच रोलची वगैरे आवड आहे आणि जास्त जमत नाही आहे तर त्यांच्यासाठी ही एक बेस्ट हेअरस्टाईल आहे. तर तुम्ही जास्त जाड केसांसाठी पातळ केसांसाठी सुद्धा ही हेअरस्टाईल करू शकता. त्यानंतर जे जास्त एक्स्ट्रा झालेले केस आहेत तर ते मी रबर बँडने छोट्याशा रबर बँडने पुन्हा बांधून घेतले. तर बांधताना मी कसे बांधलेले आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवते. तर अशा पद्धतीने बांधून घेतले आणि रबरचा जो भाग होता तर तो आतमध्ये खेचून तो भाग मी पुन्हा सिक्युअर करून घेतला पिनाने. तर केसांना तर बाउन्स आलेलाच आहे, लूक पण छान आलेला आहे. तर ह्या खूप इझी हेअरस्टाईल आहेत आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वरती ब्रॉच लावू शकता किंवा एखादं रोजचं असं फ्लावर असेल तर ते पण तुम्ही घरात ठेवलं तर खूपच बेटर आहे. तर वेगवेगळ्या हेअरस्टाईलसाठी हे उपयोगी पडतं. तर हा आहे पुढचा लूक आणि एकदम फ्रेंच रोलसारखी दिसणारी ही हेअरस्टाईल पण खूप छान आहे आणि पातळ केसांसाठी तर खूपच एक्सलंट आहे. तर ही झाली आपली दुसरी हेअरस्टाईल. त्यानंतर आपण जातो आहे तिसऱ्या हेअरस्टाईलकडे. अगेन ही सुद्धा खूप सोपी आहे. समोरच्या केसांचं पार्टिशन करून घ्यायचं आहे, एक साईडला जास्त एक साईडला कमी. तुम्ही समोरचे जे केसांचे जे हेअरस्टाईल आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने कशीही चेंज करू शकता. त्यानंतर पाठीमागच्या साईडला मी पुन्हा पोनी बांधून घेतलेली आहे, पण यावेळेस मी पोनी एक साईडला बांधून घेतलेली आहे आणि क्लचर जो आहे तो मध्यंतरी मी लावलेला आहे. म्हणजे पोनीची साईड एक साईडला ठेवली आणि क्लचर मध्यंतरी ठेवला. त्यानंतर केस आहेत ते पुन्हा क्लचर कवर करून घ्यायचं आहे केसाने. क्लचर जर केसाने व्यवस्थित कवर झाला तर जवळजवळ 70-80% आपली हेअरस्टाईल कम्प्लीट झालेली असते. आणि त्यानंतर जे उरलेले केस आहे ते अशा पद्धतीने रोल करत आणून ठेवलेले आहेत मी आणि ते रोल केलेला भाग पुन्हा मी पिनाने सिक्युअर करणार आहे. तर तुम्ही बघताय किती छोट्याशा केसांचंसुद्धा किती मोठा असा बाउन्स येतो आहे पाठीमागच्या साईडला आणि खूप छान वाटतात अशा पद्धतीच्या हेअरस्टाईल गरमीसाठीच्या आणि फंक्शनसाठीच्या पण. तर या हेअरस्टाईलसाठी मी पुन्हा एकदा जुगाड केलेला आहे. माझ्याकडे जे गळ्यातला सेट होता डायमंडचा तर तो तुटलेला होता, तर तो मी फेकून न देता ठेवला होता. आणि त्याच्यातला छोटासा भाग जो तुटलेला तुकडा होता तर त्याला मी दोन्ही बाजूनी जे हुक होते तर त्याच्यामध्ये पिना अडकून घेतल्या आणि त्याचा मी छोटासा ब्रॉच तयार केला आणि हा ब्रॉच मी पुन्हा एक साईडला लावून घेतला. तर अशा पद्धतीचे जे ट्रिक्स आहेत तर ती माझ्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगत असते. तर त्यासाठी तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करत जा. आणि अशा पद्धतीने मी हा ब्रॉच पण लावून घेतला. तर तुम्ही बघता आपली हेअरस्टाईल खूप छान सुंदर आणि खूप कमी वेळामध्ये झालेली आहे आणि युनिक पण दिसते. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर समोरचे जे पण केस जास्त चप्पट झाले होते तर ते पण मी एका हाताने असे वरती घेऊन थोडा बाउन्स आणला तिथे पण. आणि ही आपली थर्ड हेअरस्टाईल होती. तर ही हेअरस्टाईल कशा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.